नमस्कार मित्रांनो, भरतीविषयी आणखी एक मित्रांनो शासकीय परिपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी राज्य राखीव पोलीस बल महाराष्ट्र राज्य मुंबई या मधील रिक्त पदांच्या माहितीबाबतचं हे पत्रक आहे. आणि या ठिकाणी वर्ग चारमधील जी काही राज्यातील रिक्त पदात आहेत त्या रिक्त पदांची संख्या 31/12/2019 जी पदं रिक्त होतील त्यांची आकडेवारी 16/2019 कळवण्यात यावी असं हे पत्रक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, जे की राज्य राखीव पोलीस बल महाराष्ट्र राज्य यांचं आहे. आणि वर्ग चारची पदं मी अगोदर सांगितलं होतं की मित्रांनो पोलीस भरतीमधली जी पदं आहेत ती पदं, त्याचप्रमाणे या विभागामधली मित्रांनो राज्य राखीव म्हणजे जी हे हा विभाग आहे या विभागामधली वर्ग चारच्या पदांची भरतीसुद्धा मित्रांनो या ठिकाणी लवकरच या ठिकाणी लवकर म्हणजे आता या आचारसंहितेनंतर म्हणजे लोकसभा आचारसंहितेनंतर ही भरती निघणार आहे. आणि विधानसभेची आचारसंहिता लागेल त्याच्या अगोदर ही भरती निघणार आहे. या दोन्ही आचारसंहितेच्या दरम्यान मित्रांनो ह्या भरत्या होणार आहेत. आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे विधानसभेची आचारसंहिता लागण्याच्या अगोदर गृह विभागामध्ये खूप भरपूर प्रमाणात मग त्या वर्ग 2ची पदं असतील, वर्ग 3ची असतील, वर्ग 4ची पदं असतील, या सर्व वर्गांच्या पदांची रिक्त जागांची संख्या भरपूर प्रमाणात असणार आहे. आणि ही सर्व रिक्त पदं या येणाऱ्या कालावधीमध्ये भरपूर प्रमाणात भरली जाणार आहेत मित्रांनो. त्यामुळे ज्यांना ह्या विभागामध्ये जायचं आहे त्यांनी कसून सराव करा, कसून अभ्यास करा आणि डिमोटिवेट होऊ नका मित्रांनो, कारण भरपूर रिक्त पदांच्या जाहिराती येणाऱ्या कालावधीमध्ये लवकरच प्रसिद्ध होणार आहेत. ज्याप्रमाणे आता जिल्हा परिषद भरती निघाली होती, तलाठी भरती निघाली होती, त्याचप्रमाणे गृह विभागामध्ये सुद्धा ही मेगा भरतीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. आणि त्याचंच हे मित्रांनो एक शासकीय पत्रक आहे की रिक्त पदांची माहिती कळवायला सांगितलेली आहे. त्यामुळे मित्रांनो कीप मोटिवेटेड राहा, कीप स्टडिंग राहा, अभ्यासाचे स्टिकअप राहा. आणि काही प्रश्न शंका मत असतील प्लीज कमेंट्समध्ये लिहा. व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेट्ससाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.